स्टूडेंट गुड मॉर्निंग। आपण मामाचे आमराई लेसन अभ्यासलेला आहे, तर आज आपण 24वा लेसन सारे कसे छान हा अभ्यासणार आहोत। ऐका म्हणा, ही काय आहे? पोएम आहे। मी पोएम वाचते आहे, लक्षपूर्वक ऐकायची आहे। काय आहे? गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा, झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्षाच्या पंखावर छानदार नक्षी, झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले। है ना, छान आहे की नाही कविता? ही कविता गावाजवळच्या दिलेल्या नदीविषयी आहे, घराविषयी आहे आणि शाळेविषयीची आहे। या कवितेत नदी, मासा, झाड, पक्षी, शाळा, मुले यांचे वर्णन केलेले आहे। हो ना, मग बघा पहिला पॅरेग्राफ। गावाजवळ काय आहे? नदी आहे, हा गाव आहे। गावाजवळ नदी आहे, नदीत पाणी आहे। नदीत पाणीच असतं ना की बर्फ असतो? नाही तर नदीत पाणी आहे, रिवर आहे ही। गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा। आता नदी म्हटल्यानंतर पाणी आलं, पाणी म्हटल्यानंतर मासे हे आलेच, म्हणून पहिला पॅरेग्राफ काय आहे? गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा। पुढे बघा, झोपडीजवळ झाड, ही झोपडी आहे। झोपडीजवळ काय आहे? झाड। झाडावर कोण बसलेला आहे? पक्षी। पक्ष्याच्या पंखांवर छान छान नक्षी आहे। मग काय येईल पोएमचा ह्या पॅरेग्राफ? झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्ष्याच्या पंखावर छान छान नक्षी, गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा, झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्ष्याच्या पंखावर छान छान नक्षी, झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले। आता हे झोपडीजवळ झाड आहे, मग हे काय आहे? झाडाजवळ शाळा आहे। झाडाजवळ शाळा, शाळेत कोण असतात? मुले असतात, हो ना। आणि बागेत काय असतात? फुले असतात, ती झाडावर डोलतात। म्हणून काय म्हटलेलं आहे? झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले। मग मला सांगा, गावाजवळ काय आहे? गावाजवळ नदी आहे। नदीच्या पाण्यात कोण झोपतो? मासा झोपतो। झोपडीजवळ काय आहे? झोपडीजवळ शाळा, झाड आहे। झोपडीजवळ झाड आहे ना, झोपडीजवळ झाड आहे। छान छान पक्षी नक्षी कशावर आहे? छान छान नक्षी पक्ष्यांच्या पंखांवर आहे। शाळेजवळ काय आहे? शाळेजवळ झाड आहे। आणि त्यानंतर शाळेतील मुले कवीला कोणाप्रमाणे वाटतात? शाळेतील मुले कवीला बागेत डोलणाऱ्या फुलांप्रमाणे वाटतात। कळतंय का? मी कविता पुन्हा एकदा बोलून दाखवते आणि ही पाठ करायची आहे आणि मला ऑडिओ करून तुम्ही पाठवायचं आहे। मी याचे मार्क्स देणार तुम्हाला। गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा, झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्ष्याच्या पंखावर छान छान नक्षी, झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले। आता बघा इथे पहा, एका म्हणा वाचा। पक्षी, नक्षी, झोपडी, झोप, झाड, हे वन टाईम लिहायचं आहे। पोएम वन टाईम नोटबुकला लिहायची आहे। शब्द एका सारख्या अक्षरास गोल करा। झोप, झोपडी, पक्षी, नक्षी, क्षी, झो, क्षी, हे सारखे अक्षर आहेत। पहा, एका समजून घ्या वाचा। क्ष ला वेलांटी क्षी, झला एक मात्रा झो, क्ष ला एक मात्रा क्षो, झला वेलांटी झी। पहा, गिरवा लिहा वाचा। झ झा झी झी, झू झू, झे झै, झो झौ, हे लिहायचं आहे तुम्हाला। क्ष इथे बघूनच पुन्हा लिहायचं आहे। क्ष, क्षा, क्षी, क्षु, क्षु, क्षे, क्षै, क्षो, कळतंय? मग मला सांगा, गावाजवळ काय आहे रे? गावाजवळ नदी आहे। नदीत काय आहे? पाणी आहे। पाण्यात काय आहे? मासा आहे।
कळते आणि मासा पाण्यात झोपतो। मा पाण्यात कोण झोपतो? मासा। झोपडीजवळ काय आहे? झाड आहे। झाडावर कोण बसलेला आहे? पक्षी। पक्ष्याच्या पंखावर काय आहे? छान छान नक्षी आहे, है ना। आणि झाडाजवळ काय आहे? शाळा आहे। शाळेत कोण असतात? मुले असतात। आणि मुले कशाप्रमाणे वाटतात? बागेत डोलणाऱ्या फुलांप्रमाणे। मग सारखा अक्षर काय आहे? पाणी आहे का काही सारखा अक्षर? यमक जुळवणारे नदी, पाणी, पक्षी, नक्षी, मुले, फुले आहेत ना, हे सारखे अक्षर जुळवणारे शब्द आहेत। मासा, कसा, पक्षी, नक्षी, फुले, मुले, है ना। हा लेसन इथे संपला। आता आपण वर्कबुकचा व्हिडिओ करा, हे क्वेश्चन्स तुम्ही नोटबुकला सोडवायचे आहेत आणि पोएम्ससुद्धा लिहायचे आहे। थँक्यू, बाय बाय।